रसस्वाद मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मालवणी पद्धतीत भेंडीची भाजी. ही मालवणी पद्धतीत मी भाजी फ्राय करून घेणार आहे, त्यामुळे भाजीचा चिकटपणा जो असतो तो निघून जाणार आणि भाजी एकदम चांगली खळखळीत होणार आणि चांगली टेस्टी होती. ती त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघू. ही अर्धा किलो भेंडीची भाजी मी बारीक चिरून घेतली आहे. हे तीन बारीक कांदे मी चिरून घेतले आहेत. हे दोन टॉमॅटो घेतलेले आहेत. ही अर्धी वाटी मी ओलं खोबरं किसून घेतलं आहे. हळद, मीठ, हे चार ओले मिरची बारीक चिरून घेतली आहेत. हे जिरं थोडं फोडणीसाठी आहेत आणि मी ही दोन कोकम घेतली आहेत. गॅस चालू केला आहे मी आणि कढई ठेवलेली आहे. एक चमचा तेल टाकून घेते. यामध्ये आपल्याला भेंडी आधी फ्राय करून घ्यायची आहे. भेंडी मी यामध्ये टाकते आहे. ही खाली तेलामध्ये दोन मिनटं आपल्याला फिरवायची आहे. त्यासाठी थोडंसं मी आधी मीठ टाकून घेते. जरासं मीठ टाकल्यानंतर काय होतं, भेंडीमधलं जे पाणी असतं ते पटकन कमी होतं. ह्यासाठी अगोदर मीठ टाकून घेतलं आहे मी थोडंसं. दोन मिनटं झालेली आहेत. मी ही भाजी आपली चांगली दोन मिनटं चांगली मी परतून घेतलेली आहे. दोन चमचे तेल टाकते फोडणीसाठी. तेल तापलं आहे. एक छोटा चमचा मी जिरं टाकते. आता मी कांदा टाकून घेते. कांदा आपल्याला चांगलं परतायचं आहे. थोडंसं फोडणीमध्ये मी कांद्यामध्ये मीठ टाकते. भेंडी आपण फ्राय करून घेतलेली आहे, कारण अगोदर फ्राय करून घेतल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये जे चिकटपणा असतो भेंडीच्या भाजीमध्ये तो तेलामधून फ्राय करून घेतल्यामुळे चिकटपणा कमी होतो. आता मी मिरच्या टाकते आहे. मी चार मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. दोन मिनटं मी टॉमॅटो हातमध्ये टाकून घेते. घालायचं आहे टॉमॅटो. आता मला हा टॉमॅटो चांगला परतून घेते. आता मी जरा छोटा चमच हळद टाकून घेते. ती दोन कोकमं टाकते. ही भाजी आम्ही मालवणी पद्धतीत आमच्या पद्धतीत बनवते आहे, कारण आमच्याकडे भेंडीला जरा कोकमं टाकत आहेत भाजीमध्ये. आता मी भेंडी फ्राय करून ठेवली आहे, ती आतमध्ये परतून घेते. थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. तर मी अगोदर थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे. ही भाजी मंद आचेवर नंतर आपल्याला शिजवायची आहे. आता मी जरा झाकण ठेवते वरती आणि दोन मिनटं मंद आचेमध्ये शिजून देईन. सात आठ मिनटं झालेली आहे. आता आपण बघूया आपली भाजी. भाजी आपली चांगली झालेली आहे. आता आपल्याला त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे. यामध्ये आपण कोथिंबीर किंवा पाणी जर आपण वापरलेलं नाही आहे. जशी आमच्या गावी बनवली जाते तशी मी आज ही भाजी बनवलेली आहे. भाजी सुंदर झालेली आहे. वास पण सुंदर सुटला आहे. भाजी मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते. भेंडीची भाजी आपली बनून तयार झालेली आहे. ही मी आपल्या मालवणी पद्धतीत बनवलेली आहे. ही तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल आणि मला कळवा. धन्यवाद.